माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला, अत्यंत निर्घृण हल्ला झाला. आपण जर ते चित्र पाहिलं असेल, त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र दगडफेकीत ज्या जखमा झाल्या, रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यवस्थ होते आणि हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचा माजी गृहमंत्री, त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. बाबा सिद्दीकीची हत्या होते आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो. या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात, तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये. काही निवडणूक आयोग हे त्यांच्याच हातामध्ये असतं, त्यांचीच माणसं असतात, एकमेकाला धरून काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्घृण हल्ला झालेला, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील, याविषयी आम्हाला चिंता वाटते. कारण ह्या हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत. मी माझा पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून आज सकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनीसुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, आम्हीही केली. महाराष्ट्राला धक्का बसावा किंवा चिंता वाटावी असं हे कालचं प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात स्टंट आहे. हा नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात. आम्हाला गरज नाही. देशमुखांचं डोकं किती फुटलं आहे बघा. डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झाला आहे पहा. कशाला स्टंटची गरज आहे? देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत काटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत. 7 वेळा देशमुख निवडून आले आहेत. मला तो मतदारसंघ माहिती आहे. तेव्हा हे जे काय चाललं आहे भारतीय जनता पक्षाची नौटंकी, ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री ह्यांच्यावरती असे हल्ले व्हावेत असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं. ते देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या काळात झालेलं आहे. तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे. रस्त्यावरती आणून महिलांची झंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत. काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित आहे? बोला राज ठाकरे असं म्हणालेले आहेत की शिवसेनेतील हे उद्धव बघा, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार? राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणेचं स्क्रिप्ट वाचतात, कधी एकनाथ शिंदेनं दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः शिवसेना हा पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलेला आहे आणि आता ह्या क्षणी ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेतोय असं मला दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना प्रथम आमदारकी मिळाली आणि मंत्रीपद मिळत गेली. हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे
नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा द्वेष करता, पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळांना त्यांनी घरी जेवणास बोलावलं. मग छगन भुजबळला तुम्ही जेवायला बोलवत नाही का? एकनाथ शिंदेना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? गद्दारांना, नारायण राणेला तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी सोडलं, आम्ही का नाही सोडला पक्ष? आमच्यावरती एवढे अत्याचार झाले. आमच्यासारखे लोक पक्षामध्ये आहेत ना अजून? आम्हाला कमी त्रास झाला का? आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहोत आणि राहणार आहोत. बघा, राज ठाकरेंचा एक चष्मा आहे, ते त्या चष्म्यातून स्वतःच्याच नजरेनं पाहतात. माझं असं म्हणणं आहे की 25 वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरेंना पक्ष सोडून झाला आहे. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला, फार बदलला. राज ठाकरे सातत्यानं निवडणुका लढतायत आणि हरतायत. आणि आज 2024 निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरीसुद्धा आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही 9 खासदार निवडून आणले हे राज ठाकरे विसरतायत. जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कोण म्हणते त्यांना? बघा, त्यांच्या म्हणण्याला काय किंमत आहे का? ते काय म्हणते? मी असं म्हणतोय ना की बाबा, जे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे म्हणायचं आहे, बरं का, ते राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे 25-30 वर्ष ही एकच भूमिका घेऊन राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये आहेत, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे खूप पुढे गेले, ठीक आहे, पक्ष फुटले, लोक सोडून गेले, पण ते जिंकतायत ना, ते जिंकतायत. याचा अर्थ असा की या महाराष्ट्रातील लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी आहे का? तुम्हाला कोणीतरी वापरून घेत आहेत. तुम्हाला जे लोक म्हणत आहेत की हे सुपारीबाज आहेत, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं, एकेकाळे आमचे मित्र होते ते, मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे एकेकाळे. त्याच्यामुळे मला वाईट वाटतं की त्यांच्याविषयी जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा मी अस्वस्थ होतो. राव साहेब, बोध जिहाद आणि धर्मयुद्ध यावरून सध्या वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे की धर्मयुद्ध या शब्दावर तुम्ही आक्षेप घेऊन दाखवाच. धर्मयुद्ध या शब्दावरती आम्ही कधीच आक्षेप घेतला नाही, पण आमचा धर्म जो आहे हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि या महाराष्ट्र धर्माचे शत्रू कोण आहेत? तर गुजरातचे नरेंद्र मोदी, गुजरातचे अमित शहा आणि त्यांची बूट चाटेगिरी करणारे एकनाथ शिंदे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस. हा महाराष्ट्र भिकेला लावण्याचं काम, मराठी माणसाला भिकेला लावण्याचं काम कोणी केलं असेल तर या महाराष्ट्राच्या शत्रूने केलं आहे. म्हणून आमचा महाराष्ट्र धर्म घेऊन हे आम्ही धर्मयुद्ध पुकारलेलं आहे. मिस्टर फडणवीस, आधी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा नीट मनापासून. हां, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही ही आपली भूमिका होती आणि आजही आपल्या मनामध्ये तेच पाप आहे. बात अशी आहे, महाराष्ट्र की कानून व्यवस्था, लॉ अँड ऑर्डर पूरी तरह से खत्म हो गई. इस राज्य में चुनाव में इस प्रकार की भयंकर हिंसा कभी नहीं हुई थी. देवेंद्र फडणवीस विद्यमान गृहमंत्री है, उनके शहर में महाराष्ट्र के पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख के ऊपर उनको मारने की साजिश, उनकी हत्या करने की साजिश और उनको जिस तरह से हमला किया, आपने देखा उसका वीडियो, पूरा सर टूट गया, फूट गया. कौन जिम्मेदार है? चुनाव आयोग के हाथ में पूरे सूत्र रहते हैं ना, तो सबसे पहले चुनाव आयोग जिम्मेदार है जो महाराष्ट्र की हालत खराब हो गई है. और बाद में मैं मानता हूँ कि देवेंद्र फडणवीस जो गृहमंत्री है, 2 साल में महाराष्ट्र की जिस तरह से वाट लगाई है लॉ एंड ऑर्डर की, इसके लिए मुंबई में बाबा सिद्दीकी जैसे पूर्व मंत्री की हत्या होती है भर सड़क पर, और पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख जो एक महाराष्ट्र के सीनियर पॉलिटिकल नेता है, 7 साल से 7 बार विधायक बन चुके हैं, मंत्री बन चुके हैं, मंत्री रहे, शरद पवार साहब के बहुत ही करीबी है, उनके ऊपर जिस प्रकार से हमला हुआ, हत्या की साजिश हुई, उनकी जिम्मेदारी देवेंद्र फडणवीस ने खुद लेनी चाहिए. बीजेपी कहते ये स्टंट है, महाराष्ट्र को नरेंद्र मोदी जी से ये स्टंट की शिक्षा लेने की जरूरत नहीं है. ये स्टंटबाजी बीजेपी में होती है और ये स्टंटबाजी के जो रजनीकांत है वो अपने प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी जी है वो रजनीकांत है, जैसे रजनीकांत स्टंट करते हैं ना, वैसे वो राजनीति में बहुत स्टंट करते हैं, वो बीजेपी के रजनीकांत है। धर्मयुद्ध की बात है, ये सही है। यहाँ एक महाराष्ट्र धर्म की बात हम हमेशा करते हैं, छत्रपति शिवाजी महाराज के जमाने से यहाँ महाराष्ट्र धर्म चलता आया है, महाराष्ट्र धर्म, और इस हिसाब से हमने धर्म युद्ध की ललकार दी है। नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ने महाराष्ट्र को लूटने का जो एक बीड़ा उठाया है, उसके खिलाफ हमारा धर्म युद्ध जरूर चल रहा है। हाँ बोलिए। बात ऐसी है, राज ठाकरे को शिवसेना छोड़े हुए एक जमाना लौट गया, वो शिवसेना को भूलना चाहिए, अपनी पार्टी की बात करें। अपनी पार्टी कहाँ है देखिए, कभी बीजेपी का स्क्रिप्ट पढ़ लेते हैं, कभी एकनाथ शिंदे का स्क्रिप्ट पढ़ लेते हैं, कभी नारायण राणे का स्क्रिप्ट पढ़ लेते हैं। अपना स्क्रिप्ट खुद लिखो और पढ़ो, नहीं तो कार्टून निकालो अपना ही, अपने पार्टी का। व्यंग चित्रकार है बहुत बड़े, एक जमाने में राज ठाकरे जी हमारे मित्र हुआ करते थे, लेकिन मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी ने उनके दिमाग पर पूरा कब्जा ले लिया है। नाही आपलं काय म्हटलं, श्रीनिवास पवार यांच्या शोरूम मध्ये सुद्धा पोलीस पोहोचले होते एकीकडे, मंत्र्यांवरती आमच्यावरती हल्ले होत आहेत, आमच्या घरादारापर्यंत पोलीस पोहोचतायत, झडत्या घेत आहेत, आमच्या हेलिकॉप्टरच्या झडत्या घेत आहेत, आमच्या गाड्यांच्या झडत्या घेत आहेत। हा, आणि मग आम्ही बोंबललो की मग स्टंट केले जातात, अमित शहाचा हेलिकॉप्टर चेक हा स्टंट असतो, ते स्टंट करतात ना। देवेंद्र फडणवीसची बॅग तपासतात, एकनाथ शिंदेची बॅग स्वतःच काढून देतात तपासायला, असं यांच्या हेलिकॉप्टरमधनं पैसे जातात का, पैसे पोचले 20-25 कोटी रुपये, पोलीस बंदोबस्तात, कंटेनरमधून, ॲम्ब्युलन्समधून, हे स्टंट बंद करा म्हणावं। या राज्याची मराठी जनता काय मूर्ख आहे का? बघा, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पैसे सापडले, हे पैसे जे आहे हे जप्त करण्यासाठी ठेवलेले असतात, हे जे पैसे आहेत हे जप्त करण्यासाठी एक रक्कम बाजूला काढलेली असते, हे एवढे तुम्ही जप्त करायचे। जसं सांगोल्यामध्ये ते कोणते झाडवाले कोणते पान खातात ते, हा शहाजी बापू काय, हा 22 कोटी पकडले असं म्हणतात आणि 5 कोटी जप्त केले। आता हे सुद्धा कुठे कुठे जप्त करतायत, 2 कोटी पकडलेले असतात, 20 कोटी गेलेले असतात, म्हणजे आम्ही कारवाई करतोय हा स्टंट आहे हा त्यांचा, आम्ही ह्यांच्यावरही कारवाई करतो। अरे 200-500 कोटी आधीच गेलेले असतात, आम्हाला माहीत नाही का? आमच्या कसल्या बॅगा तपासताय? माझी काल बॅग तपासली, 17 रुपये मिळाले माझ्या बॅगेमध्ये, 17 रुपये मिळाले एका याच्यामध्ये सांगोल्यात, त्याच्या आधी बॅग ती एका ठिकाणी तपासली किंवा 218 रुपये होते माझ्या बॅग, काय करायचे पैसे आम्हाला? अरे लेने दो, ओके करने दो, छोड़ दो, ये छोटे छोटे सवाल मत पूछ। जिस तरीके से मुस्लिम धर्म के वोट की अपील कर रहे हो, वोट जिहाद कहा जाता है, अभी सनातन धर्म की वोट की अपील किया कर रहे हैं। अरे ये जिहाद बिहाद कल शाम तक खत्म हो जाएगा, ये आज का आर देखो बीजेपी का इस लेवल पर आए है कि उनको आज शाम तक दंगा करना ही है, लेकिन दंगा नहीं होगा।